नमस्कार, मी अपर्णा। आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चटणीज या सेगमेंट मध्ये चटणीज पार्ट 5 भाग 5 कांद्याची चटणी करतोय आपण। घरात जरा रंगकाम चालू आहे। आपली चटणीज ही श्रृंखला मध्येच खंडित होऊ नये यासाठी मी किचन मध्ये थोडीशी जागा करून तशीच शूट करते आहे। चूक भूल द्यावी घ्यावी। प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया। लेट्स गेट स्टार्टेड। आज आपण कांद्याची चटणी करतोय, उन्हाळा स्पेशल। उन्हाळा सुरू होतोय, उन्हाळ्यामध्ये कांदा खावा म्हणजे ऊन लागत नाही। तर कांद्याच्या नवनवीन रेसिपीज आपण बनवत असतो। आज आपण बनवतोय कांद्याची चटणी। चला सुरुवात करूयात। पहिले मी कांदा चिरून घेते, लसूण सोलून घेते। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला तेही बघून घेऊयात। कांदा, लसूण, 5-6 लसणाच्या पाकळ्याच मी वापरणार आहे याच्यातून। हिंग, जिरे, तिखट, मीठ, 2 आपले की इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यांनी आपल्या चटणीला एकदम खास टेस्ट येणार आहे। ते मी तुम्हाला करता करता सांगेनच, त्यासाठी व्हिडिओ बघत राहा। अगदी सोपी, सहज करता येण्यासारखी आणि सगळ्या किचनमध्ये होण्यासारखी ही चटणी आहे। आता काय करायचं आहे, आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये आपण एक मोठा आणि एक छोटा असे 2 कांदे घेतले होते, ते मी जाड चिरून घेतले, ते घालूया। तुम्हाला वाटेल कांद्याची चटणी कशी आणि कांद्याच्या चटणीला कशी टेस्ट येणार आहे, बघूया। कांदा आपण घेतलाय, साधारण 8 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतल्यात। त्यानंतर 1 चमचाभर जिरे घेतलेत, 1/2 चमचा हिंग घेतलाय, 1/4 चमचे तिखट घालते मी, 1/2 घालून घेऊयात। साधारण 1/2 चमचा मीठ घातलाय। तिखटाच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला मीठ घालावं लागतं, त्यामुळे मी इथे 1/2 चमचा घातलाय। तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या चवीप्रमाणे तिखट आणि मीठ या दोन्ही गोष्टी घालायच्या आहेत। आपल्या चटणीला ज्या 2 की इन्ग्रेडियंट घातल्याने टेस्ट येणार आहेत, त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत ते बघून घेऊयात। इथे घेतली आहे मी चिंच, आपल्या चटणीत जाणार आहे चिंच। चिंचेच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अशा। फक्त 5 मिनिटात आपली चटणी तयार होणार आहे। शिरा आणि त्यात चिंचोके असतात, चिंचेच्या बिया असतात, त्याही काढून घ्यायच्या आहेत। 1 टेबलस्पून चिंच घेतलीय, तीही डायरेक्ट टाकून घेऊयात। आणि तेवढाच आपण गुळ घेतलाय, तो पण टाकून घेऊयात। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। हे मी जरासं फिरवून आणलंय, अजूनही भरपूर ओबडधोबड आहे, हे थोडंसं बारीक करून घेते। फक्त 5 मिनिटात तयार होणारी आपली चटणी आहे ही आणि अतिशय टेस्टी। इतकी चटपटीत झाली आहे ना चटणी, धपाट्याबरोबर थालपीठाबरोबर जेवणात तोंडी लावणं म्हणून एकदम जबरदस्त झाली आहे। आणि रंग बघा हा, आपण तिखट मात्र तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्हाला सहन होईल इतपत घालायचं आहे। आणि ह्याच्यात आपण पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, कांद्यामुळे आपोआपच त्याला पाणी सुटलं आहे। चटणी आपली तयार आहे। चला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट करून घेऊयात, ह्याच्यावरती फोडणी घालूयात आपण। फोडणी ऑप्शनल आहे, ही चटणी अशी पण खूपच टेस्टी लागते आणि तुम्हाला फोडणी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। चटणीची फोडणी करून घेऊयात। 1 चमचाभर तेल घातलाय, 1/2 टीस्पून मोहरी, मोहरी तडतडली आहे, अगदी कमी लिस्ट इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण ही चटणी बनवली आहे आणि अतिशय टेस्टी झाली आहे, अतिशय चविष्ट झाली आहे। मोहरी तडतडली आपली, आता यामध्ये घालूयात हिंग, 1/2 चमचा हिंग घालून घेतलाय। बस अजून आपल्याला काहीही घालायचं नाहीये, ही फोडणी चटणीवरती ओतून घेऊयात। फोडणी तयार। अशी आपली कांद्याची लाजवाब चटणी तयार आहे। कशाबरोबरही खा, चांगलीच लागणार आहे। आजची ही कांद्याची चटणी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट मधून नक्की कळवा। चटणीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला भरपूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुफानी शेअर करा।
आईचं किचन हे ट्रेडिशनल रेसिपीजसाठी, नवनवीन रेसिपीजसाठी आणि सोप्यात सोप्या रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.